यानंतर घेऊयात कृषी जगतातील 25 बातम्यांचा महत्त्वाचा आढावा. तांदळाच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिलाय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 2023-24 करता कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक नानाजी देशमुख यांना बाह्य हिश्श्याच्या 117 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी विभागातील कृषी सेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय. कृषी सेवकांच्या सध्या असलेल्या 6,000 रुपये निश्चित वेतनात 16,000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसात टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किमतीत वाढ होऊन किमती प्रति किलोग्राम 300 रुपये होऊ शकते. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर अधिकाधिक भर द्यावा अशी सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पीएम किसान योजनेचा आतापर्यंत देशातील 11 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळालाय. आतापर्यंत 2.60 लाख कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या बहुतांशी भागांमध्ये पुरेसा पाऊस पडला नसल्यानं पावसानं दडी मारल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय. पिकं जगवण्यासाठी तातडीने वसना वांगणा उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून तालुक्यात उत्तर आणि पूर्व भागाला पाणी द्यावं अशी मागणी केली जाते. कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक 3,419 क्विंटल झाली असून त्यात किमान 600 ते कमाल 2,000 रुपये दर मिळतोय. आवक वाढल्यानं दरामध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळते. नागपूरमध्ये लोकल कापसाची आवक 94 क्विंटल झाली असून त्यात किमान 6,600 ते कमाल 7,050 रुपये दर मिळतोय. राज्यात कंत्राटी पद्धतीनं कुक्कुटपालन वाढलं असतानाच व्यावसायिक कंपन्यांकडून मनमानी पद्धतीनं करार केला जातोय. त्यासाठीच्या करारनाम्यावर सोयीच्या अटी शर्ती टाकून तो कळू नये याकरता इंग्रजी भाषेत हा मसुदा तयार करून त्याची प्रतही शेतकऱ्यांना देण्याची तसदी घेतली जात नाहीये. या संदर्भानं कुक्कुटपालकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत इंग्रजी मराठी या दोन्ही भाषेत हा करारनामा असावा अशी सूचना पशुसंवर्धन विभागानं दिली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार रायगडसह कोकणात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. मात्र शेतीसाठी पूरक पाऊस असल्यानं शेतकरी पुन्हा आपल्या शेतीच्या कामात व्यस्त झालाय. पुणे बाजार समितीमध्ये लोकल टोमॅटोची आवक 1,101 क्विंटल झाली असून त्यात किमान 6,000 ते कमाल 9,500 रुपये दर मिळतोय. राज्यातील खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत 89% पुढे हा पेरा गेलाय. सोयाबीनचा पेरा पूर्ण झालेला आहे. तसेच कापूस आणि तुरीच्या पेरण्या शेवटच्या टप्प्यात आल्या. राज्यात येत्या 1 ते 2 महिन्यात हुमणीचा मोठा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच हुमणीचं कीड शेतातून हद्दपार करायची असेल तर सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपणवर यांनी व्यक्त केलं. राज्यात कडधान्याखालील सरासरी क्षेत्र 21,38,000 हेक्टर आहे. तरी चालू खरीपात आतापर्यंत 14 लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा झालाय. खरीपातील कडधान्य पेरणी आतापर्यंत 21.46% पिछाडीवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेराचं संकट कायम आहे. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल पपईची आवक 60 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,400 ते कमाल 2,000 रुपये दर मिळतोय. त्यात सरासरी दर 1,700 रुपये आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक 19 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,800 ते कमाल 2,500 रुपये दर मिळतोय. नाशिक बाजार समितीमध्ये लोकल गव्हाची आवक 62 क्विंटल झाली असून त्यात किमान 2,305 ते कमाल 2,556 रुपये दर मिळतोय. नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील लिंबाच्या बागांवर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. या रोगामुळे बागा खराब होऊन फळांची प्रत खालावत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. या रोगाचे वेळीच योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे अशी माहिती कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप दवणे यांनी दिली आहे.
हवामानातील बदलांचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत रत्नागिरी जिल्ह्यातील भात पिकाचा 8106 तर नाचणीचा 306 असा मिळून 8412 शेतकऱ्यांनी 1 रुपयात विमा उतरवलाय. 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे त्यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पावसानं जवळपास 80 आसपास बंधारे पाण्याखाली गेले होते, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी परिसरातील शेतीत घुसल्यानं पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पूर बाधित क्षेत्र शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील आहे, यामुळे शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यांना अधिक फटका बसणार आहे.